उद्या मुंबईत 5 केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. आधी नोंदणी केलेल्यांनाच लस मिळणार आहे. लस केवळ 18 वर्षांवरील नागरिकांसाठीच आहे. नायर, कूपर, सेवन हिल्स, बीकेसी, राजावाडीमध्ये ही लस उपलब्ध आहे. या 5 लसीकरण केंद्रांची नावं पुढीलप्रमाणे आहेत. नायर सर्वोपचार रुग्णालय, सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी आणि मोंजी अमिदास वोरा सर्वोपचार रुग्णालय राजावाडी. दरम्यान आधी नोंदणी केलेल्यांनाच लस मिळणार आहे. 18 वर्षांवरील नागरिकांसाठीच ही लस असणार आहे. नायर राजावाडी तसंच कूपर रुग्णालय, सेवन हिल्स रुग्णालय आणि बीकेसीतील जम्बो कोविड सेंटर इथंच हे लसीकरण होणार आहे. देशात लॉकडाऊन लावायचा की नाही हा केंद्राचा अधिकार आहे. मात्र त्यांनी याबाबत निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सरकार केंद्राचा आदेश पाळेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात जाहीर केलं. तर कोविशिल्ड लस निर्माण करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पुनावाला पुण्यात राहतात, त्यामुळे लसीकरणासाठी महाराष्ट्राला झुकत माप देण्याची विनंती राजेश टोपेंनी पुनावाला यांना केली आहे. लॉकडाऊनबाबत केंद्राचा निर्णय जो काही असेल तो निर्णय राज्य सरकार पाळणार असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर पुनावाला हे पुण्यामध्ये राहतात, तेव्हा अदर पुनावाला यांनी महाराष्ट्राला लसींबाबत झुकत माप द्यावं अशी विनंती त्यांनी केली आहे. जी ब्रेक द चेनचा जो विषय आहे त्यामध्ये बऱ्याच अंशी निश्चित प्रकारे चांगला परिणाम आपल्याला दिसतोय आणि म्हणून कदाचित केंद्र सरकारसुद्धा याबाबतीत त्यांचा तो अधिकार आहे, परंतु सर्व अँगलनी विचार करून ते जो काही निर्णय घेतील तो निर्णय शेवटी राज्यांना सगळ्यांना पाळावाच लागतो आणि पाळल्या जाईलच. आमचा त्यांनासुद्धा या निमित्ताने नम्र विनंती राहील, काहीही करून सिरम इन्स्टिट्यूटनी झुकतं माप हे महाराष्ट्राला दिलं पाहिजे आणि कुठल्याही कारणा पद्धतीनं आम्हाला लसीकरण मग 18 ते 44 असो त्यासाठी लागणारी जी किंमत आहे ती महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट लगेच द्यायला तयार आहे, परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे महिन्यात जून महिन्यात असायला हवं, जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं 18 ते 44 वयोगटातलं लसीकरण करता येईल. कोरोनामध्ये भारतीयांची नटण्या मुरडण्याची आणि मिरवण्याची हौस काही कमी झाली नाही असंच म्हणावं लागेल, कारण कोरोना काळातही सोन्याच्या दागिन्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. पाहूया भारतीयांनी असं काय केलंय. कोरोना असो किंवा आणखी काही, दागिने मात्र मी घालणारच बाई. कोरोनानं लावली जगात वाट. भारतात मात्र सोन्याचा कायम थाट. कोरोनानं संपूर्ण जगात हाहाकार केलाय, पण या काळात भारतात सोन्याची आणि दागिन्यांची हौस मात्र कायम राहिली आहे. जगात सोन्याची मागणी घटली, पण भारतात मात्र सोन्याची चकाकी कायम राहिली आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे आकडे तरी हेच सांगताय. 2021 पहिल्या 3 महिन्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी 39% वाढली. तब्बल 102.5 टन दागिन्यांची मागणी नोंदवण्यात आली. गेल्या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यात ही मागणी 73 टन होती. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 14% मागणी वाढली आहे. सोन्याचे दागिने करणारे ग्राहकही 37% वाढलेत. 2020 446.4 टन सोन्याच्या दागिन्यांची उलाढाल झाली. ऑनलाईन व्यवसाय सोन्याचा हा वाढलेला आहे. लोकांची आजही सुरक्षित गुंतवणूक म्हणून फक्त सोन्याकडे आणि सोन्याकडे बघण्याचा जो कल आहे त्या कारणाने मोठ्या प्रमाणात सोनं ऑनलाईन खरेदी केलं जात आहे. बिस्किटच्या रूपात, नाण्यांच्या रूपात आणि तत्सम रूपामध्ये सोनं हे मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी या दिवसांमध्ये खरेदी केलेलं आहे. भारतात सोन्याचे बार आणि बिस्किट्स यांच्यातली गुंतवणूकही वाढली आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असली तरी यावर्षीही सोन्याच्या मागणीत वाढच होईल असा अंदाज आहे. कोरोनामुळे खरं तर लग्नाची धामधूमही कमी आहे, तरीही भारतीयांची सोन्याच्या दागिन्यांची हौस काही घटलेली नाही. भारतासह आशियात सोन्याचा दबदबा कोरोना काळातही कायम राहिलाय.
जळगावहून वाल्मिक जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. एक महत्त्वाची बातमी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये बालरुग्ण कोरोना कक्ष सुरू करा अशा सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्याचाही विचार आहे. मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त एस जयस्वाल यांची त्यांनी भेट घेतली आणि या सूचना केल्या. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिलेली आहे. पाहूया त्यांनी काय नेमकं ट्विट केलेलं आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होतोय. मी आज मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका संभवतो तेव्हा बालरुग्ण कोरोना वॉर्ड सुरू करण्याची सूचना महापालिकेला केली. त्याशिवाय पाळणाघरं सुरू करण्याची सूचनाही केल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिलेली आहे. या पाळणाघरांमध्ये विशेषतः जे आई वडील कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आणि ज्यांच्या मुलांना घरी पाहायला कुणी नाही, अशा कोरोना बाधित नसलेल्या लहान मुलांना हे पाळणाघर उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्यासाठी हे पाळणाघर असेल. ही पाळणाघरं सुरू करायला हवीत असंही मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. कोरोना काळात अनेकांकडे दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नाहीत. पोटाला चिमटे काढून अनेक जण कसे बसे जगतायत. नागपुरात असे भुकेले वाट पाहत असतात ती एका स्कूटरची. का ते पाहूया. कोरोना काळात हजारोंची भूक भागवणारी खिचडी. नागपुरात चर्चा कपूर अंकलच्या खिचडीची. गरिबांची भूक भागवणार लंगर ऑन व्हील्स. पांढरे शुभ्र कपडे आणि डोक्यावर पगडी असणारे हे जमशेद सिंग कपूर. त्यांची स्कूटर येताना दिसली की शेकडो गरिबांना फार बरं वाटतं. कारण या कपूर अंकलनी लॉकडाऊन मध्ये सुरू केलेली लंगर ऑन व्हील सेवा अनेकांचं पोट भरतीये. लॉकडाऊन मध्ये हजारो कुटुंबांच्या घरात चूल पेटणं बंद झालंय. अशा गरजू लोकांसाठी जमशेद सिंग कपूर रोज दाल खिचडी वाटतात. नाश्त्याची हॉटेल सर्व काही बंद असताना लोक भूके करता इकडे तिकडे बघत असतात, तर त्यांना मी पौष्टिक आहार म्हणून ही खिचडी देतो लंगर सेवेमध्ये. दुपार झाली की जमशेद सिंग ही दाल खिचडी घेऊन येतात. चौका चौकात गोर गरीब, कष्टकरी, मजूर, रिक्षा चालक यांना प्रेमानं ही पौष्टिक दाल खिचडी खायला घातली जाते. रोज संध्याकाळी या टायमाला रोज संध्याकाळी येऊन त्यांना देत असते. आणि आता हे लॉकडाऊनमध्ये सर्व दुकानं वगैरे बंद असते सर्व, हे आमच्या गोरगरिबांचं जर नाश्ता पाणी होऊन जाते. जमशेद सिंग कपूर यांनी ही सेवा 2013 पासून सुरू केली आहे. भुकेला ना जात असते ना धर्म असतो. कोरोना काळात तर अनेक जीव उपाशी आहेत. अशा गरजूंना दोन घास देण्याचं फार महत्वाचं काम जमशेद सिंग करताय. कपूर काका, सलाम तुमच्या कामाला. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर. तुम्ही अजून लस घेतली नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. तुमची हसता हसता पुरेवाट झाल्याशिवाय राहणार नाही. अच्छा ठीक है.
इतना कॉपरेट नहीं करोगे बिहेव जाओ, नहीं जाओ, नहीं लगवा सकते आप जाओ। अच्छा सॉरी सॉरी मेरे को सीधा रखो और बिल्कुल आवाज नहीं होनी चाहिए। अच्छा मम्मी बोल दो, कुछ नहीं बोलना, एक कुछ तो बोल दो। छुपनी सब हो गई। ओके ओके इतना तो दर्द हो गई, हो गया। हाँ दफा हो जाओ। विठू माऊलीचा गजर म्हणजे